आपण हुशार होतो पण तो प्राणी आपल्यापेक्षा फार हुशार असतो. आपल्या घरी नवीन पाहुणा आला किंवा नवीन माणूस आला, त्यांनी आपल्या दर्जेच्या आतमध्ये पाऊल टाकला, तेव्हा तो आपल्याला कशा प्रकारे इशारा देतो आणि कशा प्रकारे आवाज देतो त्या प्रकारचा आवाज तुमच्या समोर आपण काढू इच्छितो. तर आपण त्यांना आपल्या मराठी भाषेमध्ये मल्हारीचा कुत्रा म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण त्यांना डॉग म्हणतो. त्या पाहुण्यांना घरामध्ये बसायला टाकले आपल्या आईने. तोपर्यंत ते पाहुणा घरामध्ये जाऊन बसले गेले. तोपर्यंत आपल्या आईने मातीच्या चुलीवरती तुरीच्या डाळीचा आणि गुळाचा मिक्स केला आणि मातीच्या चुलीवरती शिजू टाकला. तोपर्यंत तो पाहुणा घरामध्ये बसला गेला. जोपर्यंत पुरण तयार होत नाही तोपर्यंत तो पाहुणा घरामध्ये बसला गेला. जेव्हा पुरण तयार झालं तेव्हा आपल्या आई पाट्यावरती वाटायला लागल्या. तर वाटायला लागल्यावरती त्या पाहुण्याची नजर गेली होती. तर तो पाहुणा म्हणतो, बाई मला गोड जेवण जमत नाही, मी गोड जेवण खात नाही. मला माहित आहे तुझ्या मालकाला दर रविवारी किंवा दर गुरुवारी एक पक्षी लागतो आणि पक्ष्याची भाजी बनवून जेवतो, तोच मला जमतो. तर आपल्या आईने आपल्या वडिलाला सांगितलं की तुम्ही बाजारामध्ये तारकाच्या बाजारामध्ये जा आणि बाजारामध्ये जाऊन 250 ते 300 400 पक्षी आणा आणि पक्षी आणून त्या पक्ष्याची भाजी बनवून त्या पाहुण्यांना जेवू घाला. तर आपले वडील बाजारामध्ये गेले आणि बाजारामध्ये गेल्यावरती 250 ते 300 400 पक्षी आणला आणि पक्षी आणल्यावर त्या पक्ष्यांना कापायला लागले. तर कापतोच तो पक्षी कशा प्रकारे ओरडू लागला आणि कशा प्रकारे आवाज देऊ लागला त्या प्रकारचा आवाज तुमच्या समोर आपण काढू इच्छितो. तर आपण त्यांना आपल्या मराठी भाषेमध्ये जसे ज्या प्रकारचं गावरानी तूप असतो त्या प्रकारचा आपण त्यांना गावरान कोंबडा म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण त्यांना पाक म्हणतो. Thank you.